श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते। या दरम्यान त्यांना रात्री 12:30 पोलिसांनी भांबेरी या गावामध्ये थांबवून पुढे जाण्यास मनाई केली होती। त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा जरांगे पाटील आज 26 फेब्रुवारी रोजी सकाळी अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी दाखल झालेत। या दरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीमकडून तपासणी करण्यात आली आहे। इकडे काय होणार नाही, मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो। इथं पोलीस सुद्धा दाखवले जातात मीडियाच्या माध्यमातून। तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल कि पोलीस आलेत का काय काय करतात कि काय, त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाहीये। सगळं शांततेचं वातावरण आहे इथं। काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका। त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या। आणि संचारबंदी लागलेली त्यांचा नाविड आली, त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका। पोलिसांचा फौज पाटा मोठा लागल्यामुळं जवळपास 5,000 लावले, त्यापेक्षा जास्त। त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाता नाही आलं। काळजी घ्या, सगळे शांत राज्यात राहा। राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा। इथं काही नाही, ते फक्त आलेत थांबलेत। पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला, पुनरावृत्ती पहिल्यासाठी करणार नाही। महाराष्ट्राने हे समजून घ्या, एकदा अंतराले झालेले पुन्हा ते शक्य नाही। आणि ते जर त्यांनी केलं तर त्यांना विराज, त्यामुळे ते करणार नाही। ते आले फक्त इथपर्यंत आलेत। ही पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपण आहे राजकीय करिअरचा। त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही। हे मराठा समाधान राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा। तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौज पाटा खूप मोठा आहे म्हणून तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं, एकदा सांगितलं एकाने सुद्धा इथं गर्दी करायची सगळ्यांनी। तुम्हाला आपण आपल्या गावाकडे जायचं सांगितलं, एकाने सुद्धा थांबू नका।